आज आपण अत्यंत गतिमान आणि तापलेल्या विषयावर बोलणार आहोत। अर्थातच तो जो विषय आहे तो विषय सध्याचं जे राजकीय स्थिती आहे आपल्या महाराष्ट्रातली आणि एकूण देशातली राजकीय स्थिती याच्यावर मी बोलणार आहे। खरं म्हणजे या स्थितीवर बोलणारे चॅनल आणि वक्ते हे ठरलेले आहेत। माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला याच्यावर बोलायची इच्छा झाली त्याचं कारण पण तेवढंच गंभीर आहे। आज सुप्रीम कोर्टात या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे आणि सुप्रीम कोर्ट यामध्ये काय न्याय देतो आहे आणि सामान्य नागरिकाला ह्या प्रकरणामध्ये जे काय सद्यस्थितीत दिसतं आहे त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मी या विषयावर आपल्यासमोर बोलणार आहे। विषयाची सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या वर्तमान राजकीय स्थितीशी स्थितीविषयी मी बोलणार आहे आणि हे सगळं प्रकरण आपल्या देशामधल्या राज्यकर्त्यांनी राजनीती या शब्दाच्या भोवती मांडलेलं आहे। म्हणजे आम्ही जे काय करू त्यालाच राजनीती म्हणा असं लोकांचं म्हणणं आहे, या राजकीय लोकांचं खास करून म्हणणं आहे। आणि त्यामुळे राजनीतीतले चाणक्य म्हणून जे लोक पुढे आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातले सगळेच नेते आहेत आणि हे नेते आपापल्या पद्धतीनं याची मांडणी करताना आपल्याला दिसत आहे। परंतु सामान्य लोक जे आहेत, कष्टकरी लोक आहेत, श्रमिक आहेत, शेतकरी आहेत, भूमिहीन लोक आहेत, मागासवर्गीय मंडळी आहेत, यांचं जीवन जे असतं, सर्वसामान्यांचं जीवन असतं, हे जीवन अत्यंत प्रामाणिकपणाचं जीवन असतं आणि या प्रामाणिकपणाच्या जीवनामध्ये राजकीय नेते जे निर्णय घेतात, जे अचानक बदल होतात राजकारणात, ते पाहून त्यांना धक्का बसतो आणि सामान्य माणसाचं जगणं आणि राजकारण वेगळं आहे अशा प्रकारचा एक गैरसमज लोकांमध्ये पसरू पाहतोय। आणि राजकीय लोकांना, आमदार खासदारांना कुठल्याच प्रकारची बंधनं नसतात अशा प्रकारचं जे बदपैली वागणं आहे, बेदरकार वागणं आहे, तीच राजनीती आहे का असा माझा प्रश्न आहे। माझ्या सर्वसामान्य बुद्धीप्रमाणे मला जे काय लोकशाही आपल्या देशातली भारतीय संविधान समजतं त्या पद्धतीनं जशी सामान्य माणसाला जगण्यामध्ये नैतिकतेची ओढ असते आणि अनैतिकतेची चीड असते त्या पद्धतीने आपल्या शेजारी किंवा आपल्या समाजात एखाद्या माणसाने चुकीचं काम केलं की न्यायालयाचा निर्णय काय येईल, पोलीस त्याला अटक करतात की नाही, यापेक्षा त्यांनी घेतलेला निर्णय हा समाजातल्या ज्या धारणा आहेत चांगल्या वाईटांच्या त्यामध्ये बसतो का, अशा प्रकारचा विचार करण्याची पद्धती सामान्य लोकांची असते आणि ते आपापल्या पद्धतीनं अशा प्रकारचं जीवन जगत असतात की ज्यामध्ये वडीलधारी मंडळी, स्त्रिया, लहान मुलं यांच्याबद्दलचं जे जबाबदारीचं वागणं आहे याला ते नैतिकता म्हणतात आणि या नैतिकतेने ते जीवन जगत असतात। आणि मग राजकीय नेते जे निर्णय घेत असतात किंवा वागत असतात त्यामध्ये त्यांचं जे वागणं आहे ते वागणं हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडेच असतं। आणि मग यामध्ये सामान्य माणसाला प्रश्न पडतो की राजनीती अशी काही गोष्ट आहे का की जी सर्वसामान्य माणसाला कळतच नाही, किंवा राजनीती या विषयावर अंदाज बांधण्याचा, तर्क करण्याचा सामान्य माणसाला अधिकारच नाही का, अशा प्रकारची भीती आता सर्वसामान्य लोकांमध्ये झालेली आहे। आणि ही जी भीती आहे त्या भीतीवर मला समाजाला प्रश्न विचारायचा आहे, आपल्यासारख्या वाचकांना श्रोत्यांना विचारायचा आहे, राजनीती या शब्दातली नैतिकता म्हणजे काय, की या देशामधल्या मनुवाद्यांनी जी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी जी अनिती नेहमी इथे राबवली त्यामध्ये विशेषतः भारतामध्ये विषमतेचं मनुस्मृतीचं राज्य कायम होतं आणि हे मनुस्मृतीचे सुपुत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या मनात येईल तसं वागणं म्हणजे राजनीती का, आणि अशा प्रकारच्या वागण्याला जर हे लोक राजनीती म्हणत असतील, कौटिल्याची राजनीती म्हणत असतील किंवा आणखी कुठल्या चाणक्याची म्हणत असतील, तर ती राजनीती ही संविधानाला धरून नाही, संविधानाने सांगितलेल्या जीवनमूल्यांची, सामान्य लोकांच्या प्रती इमानदारीची जी नीती आहे, जे चारित्र्य आहे ते संविधानिक चारित्र्य आपल्या नेत्यांमध्ये आहे की नाही किंवा राजकीय पक्षांमध्ये आहे की नाही या विषयावर मी आपल्याला बोलणार आहे। आणि म्हणून संविधानिक नैतिकता की राजनीती अशा प्रकारचा प्रश्न मला आजच्या चर्चेत विचारावा असा वाटतो। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे बदल यावेळी झालेले आहेत त्यामध्ये शिवसेना महाविकास आघाडीचं सरकार होतं, हे शिवसेना महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातलं सर्वोत्तम सरकार आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही,
किंवा या पक्षाचा कुठलाही पदाधिकारी आहे किंवा त्यांचा मी समर्थक आहे असं पण माझं म्हणणं नाही, परंतु लोकांना एक चांगलं सरकार हवं असतं, अपेक्षा असते, परंतु चांगलं सरकार मिळालं नाही तरी जे काही सरकार निवडून आलेलं आहे किंवा आणलेलं आहे त्यामध्ये लोकांना एक 5 वर्षासाठी स्थिर सरकार असावं आणि त्यातून जितकं लोकांचं कल्याण होईल तितकं लोकांचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते. आणि याच अर्थानं हे सरकार शिवसेना महाविकास आघाडीचं सरकार 2-2.5 वर्ष चाललं आणि हे चालल्यानंतर 2.5 वर्षानंतर अचानकपणे आपल्याला माहीत आहे सगळीकडे म्हणजे देशामध्ये केंद्र सरकार हे भाजपचं सरकार होतं आणि भाजपचं सरकार असल्यामुळे निवडणुका भाजप शिवसेनेच्या एकत्र झाल्या आणि अचानकपणे शिवसेना महाविकास आघाडीतलं म्हणजे शिवसेना महाविकास आघाडीतले शिवसेनेतले एकनाथ शिंदे हे आपल्या 41 आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले म्हणजे त्यांचं बंड झालं. आपण हे सगळेजण सामान्यपणे पाहत होतो की बाबा अचानकपणे हे रात्री गुवाहाटीला गेले कसे आणि गुवाहाटीचा तो सगळा दौरा करून गोव्यामार्गे हे सगळे लोक परत आले. तर यामध्ये लोकशाहीची जी पद्धत आहे की खरोखरच की ह्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो आमदारांचा जो गट आहे त्याचा त्याच्यावर अन्याय झाला का, म्हणजे शिवसेनेच्या पक्षांतर्गत अन्याय झाला का, हा प्रश्न माझा आहे, सर्वसामान्य माणसांचा आहे. मग अन्याय झाला तर काय झाला आणि मग ते अन्याय जर झाला तर त्याविषयी विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये त्याच्यावर चर्चा का झाली नाही किंवा लोकांमध्ये याविषयीची अन्यायाची चर्चा का घडून आली नाही. जर आपण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत तर आपले मतदारसंघ जे आहे त्या मतदारसंघातल्या लोकांना आम्ही जबाबदार आहोत, त्यांनी आम्हाला मतदान केले तर त्यांना आम्ही उत्तर देऊ शकलो पाहिजे आणि ते उत्तर लोकांना पटलं पाहिजे. परंतु एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतलेली आहे, माननीय मुख्यमंत्री आहेत, त्या आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे की हिंदुत्वासाठी आम्ही हे बंड केलं, म्हणजे भाजपचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वासाठी आम्ही बंड केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका हिंदुत्व विरोधी आहे. किंवा थोडक्यात असं सामान्य भाषेत तसं पाहिलं तर शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळे हिंदूच लोक आहेत, हे काय पाकिस्तानचे लोक नाहीत किंवा चायनामधले लोक नाहीत, हे तर भारतीयच आहेत आणि हिंदूच आहेत. मग या हिंदूंमध्ये आणि नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वामध्ये काय फरक आहे हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला माहित आहे की काँग्रेस राष्ट्रवादी यांची जी भूमिका आहे ती भूमिका धर्मनिरपेक्षवादी असेल, म्हणजे सेक्युलर असेल, आणि त्या भूमिकेला जर हिंदुत्ववाद्यांचा विरोध असेल तर त्याचा अर्थ असा होतो की हिंदुत्ववाद्यांना धर्मनिरपेक्षतावादी किंवा सेक्युलर भूमिका मान्य नाही. अर्थात सेक्युलर भूमिका ही संविधानिक आहे आणि संविधानिक भूमिकेविरुद्ध जर हिंदुत्व असेल, भाजपचं हिंदुत्व असेल किंवा एकनाथ शिंदेचं हिंदुत्व असेल, त्या हिंदुत्वाची सुद्धा चिरफाड आपल्याला करता आली पाहिजे. आणि जर हे हिंदुत्व मनुस्मृतीकडे वळणार असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे विषमता हिंदुत्व याचा अर्थच ते विषमतावादी आहे, ते समतावादी नाही आणि याच्यावर मी अधिक काय बोलायची गरज नाही. आणि म्हणून विषमतावादी हिंदुत्वासाठी जर एकनाथ शिंदेनी बंड केला असेल तर महाराष्ट्रातल्या पुरोगामी समतावादी आणि विषमतावादाला विरोध करणाऱ्या सगळ्याच लोकांनी आजपासून बोलायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. कारण ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू घेण्याचा आपला अजिबात विषय नाही किंवा शिवसेना जो मूळचा पक्ष आहे बाळासाहेब ठाकरे यांची बाजू घेण्याचा विषयच नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा मधल्या काळामध्ये आरक्षणाला विरोध केलेला आहे, आरक्षणाला कुबड्या म्हटलेल्या आहेत आणि ही भूमिका सुद्धा आरक्षणाला विरोध म्हणजे संविधानाला विरोध. कारण आरक्षणाला समतेचा आधार आहे आणि हिंदुत्वाला विषमतेचा आधार आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या नावाने जर एकनाथ शिंदे यांनी जर अशा प्रकारचं बंड केलं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे, म्हणजे बंडाला योग्य असं कारण असलं पाहिजे. कारण तुम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी आहात, आज एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले खासदार हे सुद्धा दिल्लीमधले अभ्यासू खासदार आहेत, लोकसभेतले खासदार आहेत आणि म्हणून त्यांच्या मताला फार मोठी किंमत आहे, त्यांच्या राजकीय चारित्र्याची चिकित्सा करण्याचा हा विषय आहे. आणि म्हणून निवडून आलेले जे सरकार होतं ते सरकार आपल्या दृष्टीने चांगलं असो वाईट असो लोकांच्या प्रती जबाबदार असो किंवा नसो, परंतु त्या सरकारला सुद्धा तोडण्याचा जो प्रकार आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्याला केंद्र सरकारची फूस आहे, म्हणजे भाजप सरकारची फूस आहे, एक गोष्ट काय आता लपून राहिलेली नाही. आणि त्या फूस असणं म्हणजे काय किंवा लोकांना राजकीय नेत्यांना हा निर्णय घ्यायला प्रवृत्त करणं म्हणजे काय हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना ईडी कारवाईची भीती दाखवली गेली हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्यामध्ये अनिल परब असतील किंवा नवाब मलिक असतील
किंवा आपले खासदार संजय राऊत असतील, या सगळ्या लोकांना ईडीची कारवाई करायला लावली, भीती दाखवली अनधिकृत बांधकामं तोडण्याची कायद्याने. अर्थात या अर्थाने जर आपण गेलो तर आपले सगळेच आमदार ज्यांची जी अवैध संपत्ती आहे ती संपत्ती पाहिली असता त्या संपत्तीनुसार त्यांच्यावर कारवाई होणं अटळ आहे. पण एवढे जर निकष निवडणूक आयोगाने म्हणजे निवडणूक फॉर्म भरतानाच जर लावले आणि त्यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी केली तर असे उमेदवार फॉर्मच भरणार नाही. परंतु निवडून आल्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई, ते आमच्या शत्रुपक्षातले आहेत किंवा विरोधी पक्षातले आहेत म्हणून जर केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करत असेल आणि त्यातून आपली संपत्ती वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा अशी बातमी आली होती की त्यांच्यावर ईडीची कारवाई होते, साधारणपणे 1200 कोटीची अंदाजे संपत्ती त्यांची आहे, अशा प्रकारची चर्चा झाली आणि सगळ्याच नेत्यांची त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी लागते अशी चर्चा सगळीकडे आली आणि त्यामुळे त्या ईडी चौकशीतून स्वतःला वाचवण्यासाठी बीजेपीला जवळ करणं किंवा शिवसेनेला सोडचिट्टी देणं हे जर प्रकार घडले असतील तर आताच्या न्यायालयीन भागामध्ये म्हणजे न्यायालयात जी चर्चा चालू आहे त्यामध्ये ईडीचं नावच येत नाही आणि म्हणून हे एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांनी केलेलं हे बंड आहे आणि बंड आहे म्हणजे पक्षाला पक्षशिस्त मोडण्याचा त्यांचा तो हेतू आहे. हा हेतू आपण पूर्वीचं जर वातावरण पाहिलं तर यांच्या मागे ईडी लावून त्यांना प्रवृत्त करणं पक्षांतरासाठी किंवा बंडासाठी हे जे केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून केले याच्यावर न्यायालयात चर्चा का होत नाही हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या बंडाला या बंडाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने खरं म्हणजे न्याय करण्याऐवजी शिवसेनेसारख्या बाळासाहेब ठाकरेंच्या एक चांगली परंपरा असलेल्या ती राजकीय परंपरा त्यांची चांगली असेल परंतु त्याचं मी समर्थन करणार नाही पण एक नोंदणीकृत पक्ष म्हणून शिवसेना हा पक्ष होता आणि या पक्षाच्या लोकांनी जे बंड केलेलं आहे ते बंड हे ईडी प्रणित बंड आहे आणि हे बंड केल्यानंतर त्या बंडाला समर्थन किंवा प्रमाणपत्र देण्याचं काम आज निवडणूक आयोगाकडून झालंय आणि ह्या निवडणूक आयोगाने सांगितलंय की धनुष्यबाण शिवसेनेचे जे चिन्ह आहे धनुष्यबाण आणि शिवसेना हा हे नाव हे एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे. तर याचा जो निकष त्यांनी लावलेला आहे तो संशयास्पद आहे आणि सामान्य बुद्धीच्या माणसाला न पटणार आहे. आणि म्हणून पक्षांतरामागची एकनाथ शिंदे यांची भूमिका ही ईडी कारवाईची भीती हे सर्वसामान्य माणसाचं डोक्यात पक्क बसलेलं आहे कारण एकनाथ शिंदे यांनी कुठलंच पटणारं वक्तव्य या संदर्भात केलं नाही. फक्त ते एवढं सांगतात की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गहाण ठेवलेली शिवसेना किंवा त्यांचं चिन्ह आम्ही सोडवलं. तर गहाण ठेवली म्हणजे काय केलं, 2.5 वर्ष आपण पण त्यांच्यामध्ये होतात आणि अचानक तुम्हाला ही कुठली जाणीव झाली म्हणजे 2.5 वर्षातले घेतलेल्या निर्णयामध्ये माननीय एकनाथ शिंदे हे जबाबदारीने मंत्री म्हणून तिथे वावरले आहेत आणि अचानक पक्षांतराची किंवा नवीन पक्ष स्थापन करण्याची किंवा आपला जो पहिला पक्ष आहे शिवसेनेला सोडून देण्याची प्रेरणा आपली कुठली होती. तर सामान्य माणसाच्या मनात माहिती आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केंद्रीय सत्तेचा उपयोग करून ईडी मार्फत किंवा पोलिसांच्या चौकशी लावून त्यांच्या मनात एक भीती निर्माण केली आणि भीतीतून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आपल्याला जर भारतीय संविधान आणि इंडियन पिनल कोड यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की सकृतदर्शनी समोर गुन्हा करणारा किंवा खून करणारा एक व्यक्ती दिसत असला तरी त्या गुन्ह्यामागची कल्पकता कोणाची आहे, त्याच्यामध्ये मेंदू कोणाचा आहे, त्याच्यामागे मानसिकता काय गुन्हेगाराची याची तपासणीसुद्धा आपले पोलीस करतात आणि त्या तपासणीमध्ये गुन्हेगाराच्या हेतूला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. याच पद्धतीनं माननीय उच्च न्यायालय असेल, माननीय सुप्रीम कोर्ट असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, इथल्या न्यायमूर्तीनीसुद्धा गुन्हेगाराचा हेतू आहे त्यावर चर्चा घडवली पाहिजे असं आजच्या घडीला मला वाटतं. आणि देशातली ईडीची चर्चा पाहिली तर अनेक केसेसमध्ये ईडीने चुकीची कारवाई केलेली आहे असं न्यायालयच म्हणतं आणि ईडीच्या चुकीच्या कारवाईबद्दल तशी ताकीद दिलेली आहे. परंतु कारवाई होण्याचा प्रश्न वेगळा, परंतु ईडीची धमकी देऊन जेव्हा आमदारांना घाबरवलं जातं, मंत्र्यांना घाबरवलं जातं आणि मग भीतीपोटी ते अशा प्रकारचं बंडाचं किंवा बीजेपीला अनुकूल केंद्र शासनाला अनुकूल असे निर्णय घेत असतील तर हा जो गुन्हा घडला आहे तो त्याला कारण ही केंद्र शासनाची म्हणजे सरकार पाडण्याची विरोधी पक्षांची सरकार पाडण्याची नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारची ईडीची भीती दाखवून ईडीचा केंद्रीय संघटना केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करून राजकीय सत्ता हस्तगत करणं म्हणजे राजनीती नव्हे. अशा प्रकारच्या राजकारणास जर भारतीय जनता पार्टी राजनीती म्हणत असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून अशा प्रकारच्या राजनीतीला मी नकार देतो आणि नैतिकतेचं आचरण हे केंद्रातल्या राजकीय पक्षांनी करावं, महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी करावं अशी मांडणी मी करत आहे. बंधूंनो, मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांना उद्धवजी ठाकरेंचे निर्णय जर आवडले नसतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या
सोबत राहणं त्यांना जमलं नसेल किंवा त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी विधानसभेत त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की गुवाहाटीवरून गोव्यामार्गे जाऊन आल्यानंतर विधानसभेत जी चर्चा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांची एकत्र झाली ती एवढी निर्लज्ज चर्चा होती, एवढी कोडगी चर्चा होती की कधी कधी मला आश्चर्य वाटतं की जेवढ्या पद्धतीनं एवढ्या मोठ्या जुन्या पक्षाला सोडून एकनाथ शिंदे गेले आणि मुख्यमंत्री म्हणून ते बसल्यानंतर त्यांची जी आपापसातली चर्चा आहे, मग ती अजित पवारांबद्दल असेल किंवा अजित पवारांची असेल, त्यांना शुभेच्छांचे ठराव असतील, हे पाहिल्यानंतर हे एवढं मोठं राजकीय बंड म्हणजे एकनाथ शिंदेने तर त्याला जागतिक विक्रमाची किंवा जागतिक स्तरावर चर्चा झाल्याची अनेकदा कबुली दिली आहे. यामध्ये चर्चेचा किंवा नैतिकतेचा विषय कुठला की महाराष्ट्रामध्ये जे राजकीय बंड झालं ते अर्थहीन बंड होतं आणि त्यामध्ये अर्थ एकच होता तो म्हणजे पैसा आणि प्रचंड कमावलेला पैसा या पैशाला ईडी लावल्यामुळे ही चर्चा किंवा हे बंड झाल्याचं आपण पाहतो. बंधू आणि भगिनीनो, मला वाटतं मी केलेली चर्चा ही आपल्याला पटत असेल. माझा प्रश्न हाच आहे की विधानसभेत यावर चर्चा अगोदर का केली नाही? एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा सगळे आपले आमदार किंवा मंत्री यांनी ज्या पद्धतीने अधिवेशनात आल्यानंतर जी चर्चा मैत्रीपूर्ण चर्चा केली अशा प्रकारची चर्चा जर अगोदर झाली असती तर लोकांना पण प्रश्न कळला असता की महाविकास आघाडी आणि उद्धवजी ठाकरे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे किती त्रास या आमदारांना देतात आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी गुवाहाटीला गुपचूप पळून जायचा निर्णय केला. अर्थात म्हणजे लोकशाहीमध्ये सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधींना पळून जायची काही गरज नव्हती कारण अशा प्रकारची हुकुमशाही उद्धवजी ठाकरे यांनी कुठे राबवली किंवा पक्षातल्या सामान्य कार्यकर्ते शाखाप्रमुख विभागप्रमुख यांनी अशा प्रकारची हुकुमशाही महाराष्ट्रात केल्याचं कुठंच दिसत नव्हतं. मग पळून जाण्याचं कारण काय? तर पळून जाणं आणि पक्षांतर करणं, बंड करणं ही राजनीती नाही तर हा भित्रेपणा आहे, पळपुटेपणा आहे आणि ही अनैतिकता आहे आणि म्हणून याचा सुद्धा विचार माननीय सुप्रीम कोर्टाने करावा अशी माझी विनंती एक सामान्य नागरिक म्हणून यानिमित्ताने मी करत आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारमधल्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गुवाहाटीतच जाऊन हा निर्णय का घेतला हा प्रश्न सुद्धा आता चर्चेला आला, तो खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये राहून ही चर्चा जाहीर चर्चा या सगळ्या बंडखोर आमदारांनी केली असती तर लोकांना ते पाहता आलं असतं, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी पलायन केलं त्यामुळे पळून जाणाऱ्यांना, गद्दारी करणाऱ्यांना एक वेगळा आदर्श महाराष्ट्र देतोय काय अशा प्रकारची शंका सर्वसामान्य माणसाच्या मनात आली आहे आणि ही जी शंका आहे किंवा ही चर्चा आहे ही अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्र हा अनैतिक तिकडे झुकत आहे आणि म्हणून याची लाज संपूर्ण महाराष्ट्राला वाटत आहे आणि म्हणून तिकडे गेल्यानंतर आम्ही शिवसेनाच आहोत असं ते म्हणतात, परंतु जर तुम्ही शिवसेना आहात तर मग ह्या शिवसेनेतून तुम्ही तिकडे पळून जायचं कारण काय? तुम्ही जर स्वतःला शिवसेना म्हणता तर तुम्ही तशी घोषणा जाहीरपणे करायला हरकत नव्हती. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेता येईल की शिवाजी महाराजांनी जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आदिलशाही निजामशाही एवढं कर्तृत्व गाजून एवढ्या लढाया करून सुद्धा आपल्या महाराष्ट्राला, स्वराज्याला, रयतेच्या राजाला मान्यता देत नाही, ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आली आणि जेव्हा राज्याभिषेक करण्याचा निर्णय झाला तेव्हा सुद्धा इथल्या धार्मिक पुरोहितांनी किंवा ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. त्याच्या अगोदर मराठ्यामधल्या सरंजामी लोकांनी, चंद्रराव मोरे वगैरे लोकांनी सुद्धा याला विरोध केला होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे विरोधक आदिलशाही आणि निजामशाही होती एवढंच नाही तर त्यामध्ये ब्राह्मण आणि मराठे सुद्धा होते. तरी सुद्धा हा सगळा विरोध मोडीत काढत, जगजाहीर करत राज्याभिषेक करणारे छत्रपती शिवाजी महाराज निधळ्या छातीने युद्धामध्ये सामोरे जाणारे आणि तेवढ्याच पद्धतीने राजकारणात सुद्धा ज्याला असं म्हणता येईल की शिंहाप्रमाणे मोकळेपणाने कोणालाही न घाबरता स्वतःला राज्याभिषेक करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजनीती आहे ती महाराष्ट्राला आदर्श राजनीती आहे आणि गुवाहाटीमध्ये जाणं आणि पळून जाणं आणि त्यानंतर घोषित करणं की आम्ही शिवसेना आहोत किंवा स्वतंत्र आमचा गट आहे ही घोषणा करणं म्हणजे हा पळपुटेपणा झाला. ही फसवणूक त्यांची स्वतःची सुद्धा आहे आणि जनतेची सुद्धा आहे, महाराष्ट्राच्या जनतेची सुद्धा आहे आणि म्हणून याच्यावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. आता ज्या पद्धतीने माननीय निवडणूक आयोगाने, निवडणूक आयोगाचे जे प्रमुख असतात त्यांनी असं जाहीर केलं की हे बंडखोर लोक जे आहेत एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना आहे, त्यांनाच शिवसेनेचं चिन्ह दिलं, याच्यामध्ये सुद्धा हा निवडणूक आयोगाचा निर्णय जो आधार त्यांनी घेतला, जी चर्चा मी ऐकलेली आहे त्या चर्चेमध्ये की निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्याकडे शिवसेनेतली मतदारांची संख्या जास्त आहे किंवा तेच प्रमुख आहेत आणि म्हणून खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिला. आणि हे बोलत असताना त्यांनी असं तर्कशास्त्र वापरलेलं आहे की निवडून आलेले जे आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, तोच त्या पक्षाचा प्रमुख भाग असतो, परंतु आपल्याला ज्यांनी निवडणूक लढले त्यांना माहीत आहे की पक्षाचे जे प्रतिनिधी मंडळ असतं त्यामध्ये
बूथ लेवलचे कार्यकर्ते, त्यानंतर तालुका लेवलचे कार्यकर्ते, जिल्हा लेवलचे कार्यकर्ते, राज्य स्तरावरचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्तरावरचे कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाची एक संघटना असते आणि ती नोंदणीकृत असते आणि तशी शिवसेनेची संघटना आहे. त्याच्यावर सुद्धा चर्चा आता यूट्यूब आणि विविध चॅनलवर चालू आहे आणि ही चर्चा आपण पाहतो. त्या चर्चेमध्ये दिसतं की एक संघटना म्हणून नोंदणीकृत संघटना शिवसेनेची सुद्धा आहे आणि शिवसेनेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीच कोणती निवडणूक लढले नाहीत. आता निवडून आलेल्या लोकांचाच पक्ष असतो असं म्हणायचं झालं तर शिवसेनेसारख्या पक्षाचा प्रमुख आतापर्यंत निवडणूक लढला नव्हता आणि निवडणूक लढलेले नसताना सुद्धा ते शिवसेनेचे प्रमुख होते. आज सुद्धा न्यायालयात जे निर्णय आलेत की उद्धवजी ठाकरे जेव्हा आमदार नव्हते तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेत होते आणि त्या पक्षाची ती खासियत आहे की बाबा त्या पक्षाचा अध्यक्ष किंवा प्रमुख कधी निवडणूक लढला नाही. आणि आता निवडणूक आयोगाने तो निर्णय दिला की बाबा निवडून आलेले आमदार आहेत तेच पक्षाचे प्रमुख बाकीचे नाहीत. तर निवडणूक आयोगाला एवढे दिवस माहीत नव्हतं का की शिवसेना हा पक्ष निवडणुका न लढणाऱ्या एका पक्षप्रमुखाचा पक्ष आहे. मग त्याच्यावर प्रत्येकाने निवडणूक लढली पाहिजे असं बंधन निवडणूक आयोग लावू शकतो का असं पाहिलं तर अनेक सामान्य कार्यकर्ते असतात. शिवसेनाचे तालुका शिवसेना म्हणण्यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष असतात, बूथ पातळीवरचे अनेक तपस्वी नेते असतात जे यांना कधीही तिकीट मिळत नाही, ते निवडणूक लढवत नाहीत, परंतु त्यांच्या त्यागातून त्यांच्या मेहनतीतून पक्ष हा निरंतर चालू असतो. आणि अशा अनेक जुन्या शिवसैनिकांनी आता चॅनलवर मुलाखती दिल्यात आणि ते बाळासाहेब ठाकरेंची सहकारी होते, वेगवेगळ्या संघटनात काम करत होते पण निवडणुका लढले नव्हते, त्यांनी सुद्धा ह्या मुलाखती दिलेल्या आहेत आणि ती पाहता आपल्या भारताची जी राजकीय स्थिती आहे त्यामध्ये आमदारकी लढवायला सुद्धा 2.5 लाखांचं मतदान लागतं. साधारणपणे लोकसभा लढवायला 10 ते 12 लाखांचं मतदारसंघ असतो. यामध्ये सगळेच लोक त्या पक्षाचे सदस्य असतीलच असं नाही तर सामान्य नागरिक त्याला मतदान करतात, ते निवडणूक चिन्हाला मदत करतात, मतदान करतात, पक्षाला करतात आणि त्यामुळे हे उमेदवार निवडून येत असतात. यामध्ये उमेदवाराची क्षमता काय, त्याचं चारित्र्य काय, त्याचं शिक्षण काय हे पाहण्यापेक्षा निवडणूक चिन्हांचाच जास्त वापर आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये होतो. आणि त्यामुळे निवडून आलेले लोक जर स्वतःला त्या मतदारसंघाचे मालक समजत असतील तर तो गैरसमज आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने या एकनाथ शिंदेंच्या गटाला जो निर्णय दिला की तुमचाच हे शिवसेनेचं पक्ष आहे आणि चिन्ह आहे, तर मग हजारो वर्ष म्हणण्यापेक्षा हजारो दिवस आणि पूर्ण आयुष्य पक्षासाठी वेचणाऱ्या जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांचं काय राहिलं, त्यांनी जी मेहनत घेतली आणि या चिन्हाला किंवा शिवसेना पक्षाला निवडून येण्यासाठी जो त्याग केलेला आहे त्यांची किंमत काहीच नाही का, हा नैतिक प्रश्न मी निवडणूक आयोगाला विचारू इच्छितो. आता निवडणूक आयोगाने यांच्यातलं काहीच विचारात घेतलं नाही, निवडून आलेले लोक आहेत म्हणून त्यांना पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे, पण याच्यामध्ये पक्षाची एक नोंदणीकृत संघटना असते आणि अशा संघटना आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे राजकीय पक्षांच्या सोडा सहकारी सोसायट्या, बँका असतील किंवा काही कंपन्या असतील, यामध्ये जे भागधारक असतात किंवा मंदिरांमध्ये दान करणारे लोक असतात यांच्या प्रतिनिधित्वाचा विषय हा आहे. त्याच पद्धतीनं आपल्या भारतीय संविधानाने जनतेला सार्वभौम म्हटलेलं आहे आणि जनता ही जर सार्वभौम असेल तर कोट्यावधी जनतेचा हा भारत देश आहे आणि त्या देशातल्या नागरिकांनी आपलं जे सरकार किंवा शासन महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन जे बनवलेलं आहे त्यामध्ये ती सत्ता ही वेगवेगळ्या प्रकारे विभाजित झालेली आहे. म्हणजे आपलं प्रशासन वेगळं आहे, म्हणजे जिल्हाधिकारी असतील, आय एस ऑफिसर असतील किंवा वेगवेगळी खाती असतील, महसूल खाता असेल, अर्थ खाता असेल किंवा गृह खाता असेल, ही वेगवेगळी खाती आहेत. त्याला प्रशासकीय अधिकारी असतात, त्याला लेखनिक असतात, त्याला क्लर्क असतात, त्यांना पगार दिले जातात आणि अशा प्रकारची राज्याची केंद्राची सत्ता विभागलेली आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींचं सरकार येतात आणि सरकार जातात, परंतु देशाचा जो घटनात्मक जो कारभार आहे तो स्थिर असतो. किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी देश विकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खाली कसं खेचावं हे निवडणुकांमधून निवडून आणणं किंवा नाकारणं अधिकार सर्वसामान्य लोकांना आहे. आणि म्हणून आज देश ज्या स्थितीत आलेला आहे, आपल्या सगळ्या प्रकल्पांचं खाजगीकरण चालू आहे, केंद्राकडून राज्याकडून चालू आहे, देशाच्या सार्वजनिक मालमत्ता विकण्याचा प्रकार आहे आणि याच्याविषयी राग लोकांच्या मनात आहे. आणि निश्चितपणे 2024 आपल्या देशामध्ये हे जे आताचं सरकार आहे ते पाडण्याचा निश्चित प्रयत्न सामान्य नागरिकांकडून होणार आहे. कारण ते सरकार पाडणं म्हणजे त्यांच्या विरोधात जाणं वगैरे नाही, तर तुम्हाला आम्ही निवडून दिला त्या काळात तुम्ही जे निर्णय घेते ते देशविरोधी असतील, तर पर्यायी सरकार देण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांचा आहे. याचाच अर्थ एखाद्या पक्ष संघटनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते असतात ते सुद्धा त्या पक्षाचे खऱ्या अर्थाने अधिकार असणारे मालक असणारे लोक आहेत. किंबहुना ज्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही लोकांना निवडून दिलं ते जर परस्पर काही निर्णय घेत असतील तर यांना परत बोलावण्याचा अधिकार त्या मतदारसंघातल्या लोकांना असला पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून आजची घटना महाराष्ट्रात घडलेली आहे ती निश्चितच अनैतिक आहे असं मला वाटतं.
यामध्ये एकनाथ शिंदे माझे विरोधक आहेत अशातला भाग नाही, किंवा उद्धवजी ठाकरे माझे खूप मित्र आहेत अशातला भाग नाही, परंतु निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय अजिबात पटलेला नाही. आणि म्हणून नेहमी जी चर्चा होती की माननीय एकनाथ शिंदे यांनी हे बंड केलेलं आहे, ही हा पक्षाचा राजकीय द्रोहच आहे, आणि म्हणून त्यांना जर जायचं असेल तर त्यांनी स्वतंत्र गट किंवा पक्ष स्थापन केला पाहिजे किंवा कुठल्या तरी पक्षात विलीनीकरण केलं पाहिजे. ही जी चर्चा आहे ही अधिक योग्य चर्चा आहे, परंतु त्यांनी मूळच्या पक्षाला सोडून बंड करणं वरती त्याच पक्षाचं चिन्ह आणि नाव चोरणं किंवा त्याला राजकीय मान्यता निवडणूक आयोगाने देणं हा सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. आणि आमच्या बुद्धीच्या पलीकडे अशी काही बुद्धिमत्ता निवडणूक आयोगाची असेल तर ती या देशातल्या नागरिकांना पटूच शकत नाही, आणि म्हणून ती अनैतिक आहे असं मला बोलावं लागतंय. आणि म्हणून पक्ष संघटना असते ती पक्ष संघटना ही सर्वसामान्य लोकांची असते. निवडून आलेला माणूस लोकांच्या मतदानाने लोकांच्या मेहनतीने आलेला आहे, त्यांनी हजारो लोकांतून 2.5 ते 3 लाखातून एखादा आमदार किंवा 15 ते 12 लाखातून एखादा खासदार निवडून दिला याचा अर्थ ते त्या भागाचे मालक झाले असा होत नाही. आणि म्हणून हा निवडणूक आयोगाचा निर्णय हा मला तरी पटलेला नाही. आणि म्हणून मला असा प्रश्न पडला की एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्या बंड केलेल्या लोकांना शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळालं आहे, तर मग त्यांच्या पक्षाची घटना स्थापन झाली का आणि ती घटना निवडणूक आयोगाकडे सादर केली का? त्यांनी केली असेल तर ती त्यांनी जाहीर करावी अशी माझी विनंती आहे. पण अशा प्रकारची घटना नसताना अचानकपणे त्या पक्षाला मान्यता निवडणूक आयोगाने द्यायची, चिन्ह द्यायचं, हे म्हणजे ज्या पक्षासाठी लोकांनी कष्ट केलेले आहेत त्या पक्ष संघटनेला संपवण्याचा प्रकार आहे, एक प्रकारची हुकूमशाही असं मला वाटतं. आता हे जे चिन्ह आहे ते चिन्ह एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेलं आहे, परंतु मूळची जी शिवसेना आहे त्यांचं काय हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यांना जे चिन्ह त्यांनी दिलेलं आहे आणि हे चिन्ह देत असताना ती ज्या पक्षाची जी परंपरा आहे त्या पक्षाची परंपरा किंवा त्या पक्षाची घटना त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निवडणुका आणि पक्षांतर्गत जी लोकशाही आहे त्या सगळ्यांचा विचार करता अशा प्रकारच्या बंडखोरांना राजकीय पक्ष म्हणून मान्यता देणं हे कोणालाही पटलेलं नाही, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि म्हणून राजकीय पदे किंवा आमदार क्या किंवा खासदार क्या या फक्त 5 वर्षासाठी असतात. 5 वर्षासाठी निवडून आलेल्या लोकांना एखाद्या पक्षाचं मालक बनवणं आणि जो कधीच निवडणूक लढलेला नाही परंतु पक्षासाठी मेहनत घेतो त्या सामान्य कार्यकर्त्याचा जो पक्षावरचा अधिकार आहे तो अधिकार नाकारायला सुरुवात झाली का हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि अशाच प्रकारचा निर्णय भाजपाच्या बाबतीत, भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, ते नेहमी असं बोलत असतात की आमची संघटना राजकीय नाही सांस्कृतिक आहे, परंतु निवडणुकीच्या वेळी भाजपाचे सगळे संघाचे सगळे स्वयंसेवक आणि प्रचारक निवडणुकीच्या राजकीय प्रचाराला उतरतात. मग त्यांच्या बाबतीत जर अशी काही घटना भविष्यात घडली किंवा एखाद्या विरोधी पक्षांचं सरकार केंद्रामध्ये आलं ज्याला म्हणा काँग्रेस म्हणा किंवा बाकीच्या लोकांचं आणि त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मोदी, फडणवीस आणि अमित शाह हे काय विचार करतील असा प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे. आणि म्हणून सरकार हे लोकांचे की नेत्यांचे असा मोठा प्रश्न आहे, कारण आज लोकसभेमध्ये जे जे निर्णय झालेले आहेत, भारताच्या लोकसभेत जे निर्णय झाले आहेत त्या निर्णयामध्ये नोटबंदी हा जो निर्णय आहे हे नेते जरी आम्ही निवडून दिले असले ते निवडून दिलेले नेते हे लोकसभेतल्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा न करता गुपचूपपणे नोटबंदीचा निर्णय घेत असतील तर हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. माझं तर म्हणणं आहे एवढा मोठा निर्णय घेत असताना केवळ लोकसभेत नाही तर प्रत्येक राज्याच्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्या राज्यांनी स्वीकारल्यानंतरच केंद्राने अशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून खाजगीकरणाचा जो मुद्दा आहे आणि खाजगीकरणाचा मुद्दा सरकारचे सरकारी प्रकल्प विकणे हा जो प्रकार आज आपल्या देशात चालू आहे याच्यावर सामान्य जनतेचं त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचं काय म्हणणं आहे हे विचारात न घेता निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेच्या प्रतीमधून असा निर्णय घेत असतील तो निर्णय सुद्धा हुकूमशाहीचं प्रतीक आहे. आणि म्हणून आज बंडखोरांना हे चिन्ह देण्याचं काम महाराष्ट्राच्या बाबतीत झालेलं आहे ते काम लोकांना पटलेलं नाही किंवा नैतिक बाबतीत एकनाथ शिंदे हे लोकांना प्रामाणिक वाटत नाहीत, किंबहुना त्यांचे जे खरे मालक आहेत ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सुद्धा लोकांना प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून लोकसभेत जेव्हा हिंडेनबर्ग या आयोगा या मीडियाची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं अदानींनी कशाप्रकारे देशाची आणि जगाची फसवणूक केलेली आहे त्याच्याही सुद्धा चर्चा जर मोदी करून देत नसतील तर लोकसभेचं सभागृह नक्की आहे कशासाठी? की ही उद्योगपतींची जी फसवणूक आहे ती झाकण्यासाठी आहे का किंवा त्याला सर्टिफाय करण्यासाठी लोकसभा आहे का हा मोठा प्रश्न आहे. आणि यामुळे संपूर्ण लोकशाही धोक्यात आलेली आहे असं मला वाटतं. एकनाथ शिंदे हे नेहमी सांगतात की आम्ही बंड केलं बंड केलं. बंड हा शब्द आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. 1857 जे बंड आहे त्या बंडाच्या बाबतीत सुद्धा लोकांचं अजून बरंच काही म्हणणं आहे, कारण जे बंड झालेलं ते संस्थानिक लोकांनी, राजे लोकांनी, जमीनदार लोकांनी केलेलं बंड होतं. सामान्य जनतेला तर इंग्रजांचं सरकार हे अतिशय चांगले निर्णय घेत होतं म्हणजे
तुमचं सतीप्रथा बंद करणं असेल, 1932 जो आयोग आहे त्यामध्ये जातनिहाय जनगणना करणं असेल, गाव मोजणं असेल, देशाची मोजणी करणं असेल, धरणं बांधणं असेल, असे चांगले निर्णय इंग्रज सरकारने घेतले होते. परंतु जे बंड झालं ते बंड सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी बंड आहे असं अजिबात नाही. किंबहुना 1947 साली आपल्याला राजकीय दृष्ट्या जरी स्वातंत्र्य मिळालं असलं, इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं असलं, तरी खरं स्वातंत्र्य आजही जनतेला मिळालं नाही. त्यामुळे याची सुद्धा चिकित्सा लोक आज ठिकठिकाणी करतायत. कारण अनेक ठिकाणी घरांचे, जमिनींचे, व्यवसायांचे मालकी अधिकार मागासवर्गीय 85% लोकांना मिळत नाहीत. स्त्रियांना सुद्धा 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना संपत्तीचे अधिकार हिंदू कोड बिल येऊन सुद्धा आपल्या समाजात मिळत नाहीत. आजही स्त्रीभ्रूण हत्या होते, हुंडा बळी जातात. मग स्त्रियांना साधे मानवी अधिकार आहेत ते सुद्धा आपल्या देशात मिळत नसतील तर अशा प्रकारच्या बंड या शब्दाची चिकित्सा होणार? त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड नक्की काय आहे? माझं तर म्हणणं आहे की त्याच्यामध्ये खरी प्रेरणा ही ईडीची आहे. आणि ईडीची भीती दाखवून भाजपाला अनुकूल अशा प्रकारचं सरकार महाराष्ट्रात आणणं हा महाराष्ट्राच्या वैचारिक जे स्वातंत्र्य आहे, महाराष्ट्रातली राजकीय चळवळ आहे, जी चर्चा करण्याचा विषय आहे, त्या विषयावर बंदी घालण्याचा एक प्रकार आहे. आणि केंद्रातून ईडी असेल किंवा निवडणूक आयोग असेल ते मना त्यांच्या मनात येईल अशा प्रकारचे निर्णय देत आहेत. आणि म्हणून आज सुप्रीम कोर्टात जी चर्चा चालू आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या चर्चेमध्ये हीच गोष्ट मुख्य आहे की एकनाथ शिंदेनी ज्यावेळी ते गुवाहाटीला जाऊन 16 आमदारांचं जे पहिलं बंड केलेलं आहे ते बंड म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत ते पक्षद्रोह करणं किंवा मूळ पक्षाशी द्रोह करणं अशाच प्रकारचं असेल तर त्यांचं आमदारकी रद्द करणं हाच त्यावरचा उपाय. आणि अशा प्रकारच्या बंडखोऱ्या जर देशात चालू राहिल्या तर नैतिकता किंवा एखाद्या पक्षाला एक विशिष्ट विचारधारा आहे, ही विचारधारा मान्य करून लोक मतदान करतात, त्या लोकांची ही फसवणूक आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच लोकांची फसवणूक, लोकांना आम्ही कसं फसवलं आणि हे सरकार पाडलं आणि ते सरकार आणलं, ही जी हे जे राजकारण खास करून उच्च जातीय ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यांच्याकडून देशात होतंय याला पर्याय संविधानाच्या नैतिकतेने देणं आमचं काम आहे. आणि हे काम आम्ही केलं नाही आणि याच्यावर भाष्य केलं नाही तर अनैतिकतेलाच नैतिकता किंवा राजनीती म्हणण्याचा प्रघात पडणार आहे. आणि राजनीती शब्द हा मनुस्मृतीच्या माध्यमातून जुन्या ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य या विषमतावाद्यांकडून मनुवाद्यांकडून आला असेल तर त्याला नवीन पर्याय संविधानिक नैतिकता, संविधानिक राजकीय नैतिकता हा आम्ही दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या या घडीला सुप्रीम कोर्टात ही चर्चा चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने तरी मूळ निर्णय द्यावा आणि जेणेकरून भारताची जी लोकशाही आहे, भारतातल्या लोकशाहीमध्ये जे जे पक्ष आहेत, ज्या पक्षांनी एक विशिष्ट विचारधारा घेऊन काम केलेलं आहे आणि एक समाजामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे, तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र लढा, स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या भाजपसारख्या पक्षामध्ये पक्षांतर करा. परंतु याला काहीच अर्थ नाही की कष्ट करून किंवा घाम गाळून ज्या सामान्य शिवसैनिकांनी जो शिवसेना हा पक्ष कमावला आहे, धनुष्यबाण हे चिन्ह लोकांमध्ये नेलेलं आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्यांची मेहनत म्हणजे त्यांची जी नैतिक मेहनत आहे त्याच्यावर पाणी ओतणं आणि ती नष्ट करणं आणि ती आपलीच संपत्ती आहे अशा प्रकारची एक प्रकारची चोरी आहे. आणि तिला नैतिकतेचं स्वरूप जरी निवडणूक आयोगाने दिलं असलं तरी लोकांमध्ये हा विषय पटलेला नाही. लोकांना निवडणूक आयोग हे नैतिक आहे असं समजावू शकत नाही. योग्य असं उत्तर लोकांना पटेल असं उत्तर त्यात आलेलं नाही. आणि म्हणून बँकांमध्ये असलेलं संचालक मंडळ असेल किंवा सहकारी सोसायट्यामध्ये जे प्रतिनिधी मंडळ असेल, उद्या एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये अध्यक्ष, खजिनदार आणि सचिव आणि त्यांचे सहकारी यांनी ती सोसायटी SRA विकली तर जो प्रकार घडेल, लोक रस्त्यावर येतील, असाच प्रकार आज सर्वत्र दिसत आहे. सार्वजनिक संस्था विकल्या जात आहेत. ज्या आमदारांना आमदार म्हणून, मंत्री म्हणून आम्ही केलं त्या सार्वजनिक जमिनी, देशाच्या सार्वजनिक जमिनी विकत आहेत. मध्येच लोकसभेत एक लेख आला होता की ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या जमिनी आहेत त्याच्यावर ग्रामपंचायतींचा अधिकार असला पाहिजे. हा अधिकार आज संपतोय. गावठाणाच्या गावठाणा अनधिकृत ठरवण्याचा प्रकार मुंबईमध्ये होत आहेत, नवी मुंबईमध्ये होत आहेत. त्यांना SRA म्हटलं जातंय, कोण शिडको म्हणते ते आमचे आहेत. आणि अशा प्रकारचे निर्णय निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकांवर लादत आहेत आणि त्यामध्ये फार मोठा संपत्तीचा भ्रष्टाचार, लोकांच्या अधिकारातल्या सार्वजनिक जमिनी, गुरुचरण जागा असतील, गायरान जमिनी असतील, त्या खासगी उद्योगपतींना, बिल्डरांना विकल्या जात आहेत. आणि हा जो प्रकार आहे लोकांची फसवणूक करण्याचा, ही लोकप्रतिनिधी निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्याकडे करत आहेत आणि यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचे 40 आमदार आहेत असं जर निवडणूक आयोगाचं म्हणणं असेल तर हे म्हणणं लोकांच्या सर्वसामान्य विवेकबुद्धीला न पटणार आहे. आणि यातूनच घडलेला प्रकार जो आता चालू आहे तो लोकांच्या चर्चेचा विषय झालेला आहे. आणि न्यायच देशामध्ये असेल, मग तो सुप्रीम कोर्टात असेल किंवा निवडणूक आयोगामध्ये असेल, तर याला एवढा वेळ का लागतो? म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 1 महिन्याच्या आत हे सगळे निर्णय आले असते तर वेगळं राजकारण किंवा वेगळी राजकीय परिस्थिती देशाला पाहायला मिळाली असती. पण हा जो वेळकाढूपणा चाललेला आहे त्याचा अर्थ असा होतो की हा वेळकाढूपणा यासाठीच होत आहे की हे सरकार अनैतिक सरकार आहे, असंविधानिक सरकार आहे,
म्हणून अशा प्रकारचे निर्णय होतात असा संशय लोकांच्या मनात येतोय. लोकांचा संशय मिटवणं हे न्याय संस्थेचं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून छोटे मोठे निर्णय 15-15, 16-16 वर्ष केसेस तालुका न्यायालयात जिल्हा न्यायालयात चालू आहेत, लोकांचं काहीच म्हणणं नाही त्या संदर्भात. मग आमच्या उरणमध्ये 16 वर्ष ते 14 वर्ष एक वाटणीची केस चालू आहे, भावांमधली जमीन वाटप करण्याचा दावा उरण कोर्टात 14 वर्ष प्रलंबित आहे आणि त्याचा निर्णय होत नाही. तरी लोक शांत आहेत, एक पिढी गेलेली, माणसं मरून गेलेली आहेत. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन लोकनेते दिबा पाटील यांनी 84 आंदोलन केलं, आजही 12.5% पुनर्वसन होत नाहीत. साक्षीदार गेलेले आहेत, वारसदार मेलेले आहेत, हे पण लोक समजू शकतात. पण राज्य करण्याचा अधिकार आम्ही निवडून दिलेल्या ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात आहे त्या लोकप्रतिनिधीमध्ये नैतिक की अनैतिक, चोर की सज्जन आणि अधिकृत की अनधिकृत अशा प्रकारचं सरकारच्या बाबतीतच निर्णय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या न्यायव्यवस्थेला घेता येत नसतील तर न्यायव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा लोक आता संशय व्यक्त करू लागले आहेत. खरं म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दल अत्यंत आदराने लोक बोलत होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजकीय पद निवृत्तीनंतर घेतात असं जेव्हा आरोप किंवा प्रत्यक्ष प्रमाण आपल्या लोकांनी पाहिलं तेव्हा लक्षात आलं की न्यायमूर्ती हे निष्पृह नाहीत किंवा न्यायमूर्ती हे प्रामाणिक नाहीत किंवा न्यायमूर्तींना सुद्धा चारित्र्य नाही, संविधानिक चारित्र्य नाही आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेवर सुद्धा आता लोकांचा विश्वास उरलेला नाही. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी वाईट घटना अशी आहे की या देशामधल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी न्यायव्यवस्थेमध्ये जी तत्व आहेत समतेची किंवा आरक्षणाची ती सुद्धा पाळलेली नाहीत. त्यामध्ये सगळ्या जातींचे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत, परंतु हे सगळे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी दिसत नाहीत. एका जातीचंच प्रतिनिधित्व आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्यामध्ये ब्राह्मणांचं, आणि ब्राह्मण हे न्याय करू शकत नाहीत हे परक्या इंग्रजांनी सांगून ठेवलेले, ते विषमतेचे समर्थक आहेत. असं असताना आज न्यायाला जो विलंब होतोय तो न्यायाच्या विलंबाच्या बाबतीत न्यायाला विलंब होणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं आहे अशा प्रकारचं अनेक तज्ज्ञ लोक सांगतात. आणि म्हणून एकंदरीत ही जी प्रक्रिया आहे ती उद्धवजी ठाकरे यांचा शिवसेना जो पक्ष आहे त्याच्या पक्षाबद्दल लोकांच्या मनात आता सहानुभूती निर्माण व्हायला लागली आहे. खरं म्हणजे शिवसेनेने आमचा सायन कोळीवाडा मुंबईचा आणि शिवडी कोळीवाडा तोडला महानगरपालिका म्हणून, अनेक कोळीवाड्यांमध्ये एसआरए लावण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलेला आहे. त्यामुळे शिवसेना हा पक्ष माझा प्रिय पक्ष आहे अशातला भाग नाही. तो लोकांवर अन्याय करणारा आणि सामान्य ज्या फांदीवर शिवसेना उभी आहे आगरी कोळी कराड्यांच्या, ती फांदी तोडणारा कृतघ्न पक्ष आहे हे जरी खरं असलं तरी त्यांच्या बाबतीत जो आज अन्याय होतोय तो अन्याय लोकांना पाहता येत नाही. आणि लोकांना असं वाटतं की आम्हाला डोळ्यांनी दिसतंय ते रात्रीच्या अंधारात पळून जाणारे पळून जाण्याचं कृत्य करणारे ते चोरच असतात. सज्जन लोक दिवसा ढवळ्या हातामध्ये गळ्यामध्ये हार घालत हातामध्ये झेंडा घेऊन बंड करत असतात आणि अशा प्रकारचं बंड 1947 आपल्या लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध केलेलं आहे, नाविकांनी बंड केलेलं आहे, सगळ्यांनी बंड केलेलं आहे. अशा प्रकारचं बंड जर एकनाथ शिंदेने जाहीरपणे केलं असतं तर निश्चितपणे त्याला लोकांनी त्यांना स्वीकारलं असतं. परंतु आज जे काय चालू आहे ते जे काही वक्तव्य करतायत, एमपीएससीच्या परीक्षेचं पत्र आम्ही निवडणूक आयोगाला दिलं अशी एक क्लिप फेसबुकवरून व्हायरल होते, त्यामुळे यांची जी मती ती मंद झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही, ते मतीभ्रष्ट झालेले आहेत अशा प्रकारचं आजचं चित्र आहे. कारण आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा अनैतिकतेने वागतो किंवा वाईट वागतो किंवा चोरी करतो त्यावेळी दुसऱ्यांच्या ती लक्षात नाही आली तरी स्वतःच्या मनाची जो माणसाच्या मानवी मनाचा जो बैठक आहे ती नैतिक तिथे असते. त्या नैतिकतेमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरची नैतिकता मी सांगत नाही, परंतु आपल्या घरामध्ये आपली पत्नी असते, आपले आईवडील असतात, आपली मुलं असतात, आपली भावंड असतात, यांना कधीच आपण फसवत नसतो. परंतु आता फसवणुकीची चर्चा आहे संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर होत असेल तर कोणत्या तोंडाने आपण आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या घरातल्या लोकांना, ठाण्यातल्या लोकांना, मुंबईतल्या लोकांना समजवू शकतात की आम्ही केलेलं हे बंड नैतिक आहे. कारण वर ज्यांच्या दिशेने किंवा ज्यांच्या सहकार्याने हे बंड झालेलं आहे ते फडणवीस असतील, मोदी असतील, शाह असतील, यांच्याबद्दल सुद्धा लोक आता चांगलं बोलत नाहीत. कारण का देशाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे, सार्वजनिक संस्था त्यांनी विकलेल्या आहेत आणि ज्या लोकांना विकलेले बँकांचे 2-2.5 लाख कोटींची कर्ज मंजूर करणं अदानी सारख्या उद्योगपतींना आणि त्यांनी ती बुडवणं हे प्रकार आणि प्रकरणं पाहिली तर निश्चितच देशाची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. नोटबंदीनंतर प्रचंड मंदी आलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये फडणवीसमध्ये त्यांचं स्टेटमेंट आलं की आमच्याकडे नोकऱ्या खूप आहेत पण लोकांकडे कौशल्य नाहीत. म्हणजे आता फडणवीस हे अत्यंत सुसंस्कृत आणि विद्वान आणि उमदे मुख्यमंत्री आहेत, परंतु मला आता शब्द वापरावा लागतोय की अरे मूर्ख माणसा, या लोका देशातल्या आणि राज्यातल्या लोकांना प्रशिक्षित करणं, शिक्षण देणं हे काम सरकारचंच असतं आणि तुम्ही एवढे उद्योजक एवढे पुढे गेलेत आणि एवढ्या कंपन्या काढल्या, तुमच्या कष्टाने तुम्ही हुशार आहात, तुमचे अदानी अंबानी मोदी आणि शाह एवढे हुशार आहेत की त्यांनी देशाची औद्योगिक वाटचाल केली, 150 रुपयाचा शेअर 4.5 हजारापर्यंत गेला, म्हणजे तुम्ही काय नैतिक प्रगती केलीत का? आणि आम्हाला आमच्या मुलांना शिक्षण नाही का? आणि कितीतरी शिकलेली मुलं आज पडून आहेत, बीएससी आयटी केलेल्या मुलांना 10 आणि 12 हजार पगार हे उद्योगपती देत आहेत, तर यासाठी एवढं मोठं शिक्षण आमच्या मुलांनी घेतलेत का? त्यामुळे अशा प्रकारची स्टेटमेंट करणं म्हणजे तरुणांची उमेद मारणं आहे, तरुणाईचा अपमान आहे. आणि म्हणून फडणवीसांचं अशा प्रकारचं वक्तव्य, एकनाथ शिंदेचं आजचं एमपीएससी परीक्षा संदर्भात आलेलं वक्तव्य हे निराशेचंच लक्षण नाही,
तर यांच्या बुद्धीवर गंभीर परिणाम झालेला आहे, यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे आणि म्हणून आता तरी या ज्या जो देश प्रामाणिक लोकांचा आहे, बुद्ध आणि महावीरांचा आहे, चार्वाकांचा आहे, ज्यांनी चमत्कार नाकारला, ज्यांनी स्वर्ग नाकारला, ज्यांनी फसवणूक नाकारली, ज्यांनी मानवी नैतिकतेचा विजय असो अशा घोषणा दिल्या आणि चारित्र्याचं शिलाचं उदाहरण दिलं, अष्टशील दिले, पंचशील दिले असे भगवान बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक नैतिकता आम्हाला दिली आणि संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगितली, या सगळ्या नैतिक राष्ट्रीय चारित्र्याचा अपमान करण्याचं काम जर महाराष्ट्रात होत असेल तर ते निश्चितच वाईट आहे आणि सर्वसामान्य माणसाचा एक प्रतिनिधी म्हणून मी हे बोललेलो आहे. शिवसेना हा माझा आवडता पक्ष आहे अजिबात नाही, किंवा एकनाथ शिंदे हे माझे नावडते मुख्यमंत्री आहेत असं पण माझं म्हणणं नाही. उलट महाराष्ट्रामध्ये 13 मुख्यमंत्री मराठा समावेश झाले, त्यामध्ये 14वा एकनाथ शिंदे हा मराठा मुख्यमंत्री, हा इथल्या ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांचा अधिकार नाकारणारा क्षत्रिय मुख्यमंत्री आहे. मनुस्मृतीच्या बाबतीत ब्राह्मण आणि क्षत्रिय हे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असणं ही या महाराष्ट्रात विषमता असल्याचं लक्षण आहे. म्हणून अशा प्रकारची सरकार आम्हाला नको आहेत आणि म्हणून या चॅनलवर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की याच्या पुढे ईव्हीएम मशीन मधून निवडून आलेली जी सगळी काही सरकार आहेत ती अनैतिक सरकार आहेत आणि म्हणून आज एकनाथ शिंदेना किंवा भाजपाला भीती का वाटत नाही. मी स्वतः लोकसभा लढल्यामुळे मला ते माहित आहे की लोकांची मतं काय त्यांना ह्याच्याशी काही घेणे देणे नाही. यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काही म्हणा, आम्ही ईव्हीएम मशीननी मीडियाच्या माध्यमातून जोरदार कमवलेल्या पैशातून, चोरीच्या पैशातून आम्ही निवडून येऊ अशा प्रकारचा आत्मविश्वास या लोकांना असल्यामुळे सर्वसामान्य माणसं काय बोलतायत. माझ्यासारखा एखादा छोटासा नेता या बहुजन संघटक काय बोलतो याची भीती कोणाला राहिली नाही, कारण अनैतिकता हीच राजनीती झालेली आहे आणि अनैतिकता ही राजनीती म्हणजे मनुस्मृतीचं दुसरं रूप आहे आणि म्हणून अशा प्रकारची मनुस्मृती, अशा प्रकारची राजनीती आम्ही नाकारतो आणि संविधानिक नैतिकतेचं समर्थन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानिक नैतिकतेचा विचार या देशामध्ये रुजवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. म्हणून अशा बाबतीत आपण बोललं पाहिजे, ते बोलण्याचा मी प्रयत्न केला. ज्यात काय चुकीचं असेल, चुकलेलं असेल ते आम्ही पण सोडून द्या, परंतु चांगल्या गोष्टीचं आचरण करा आणि माझ्या अनुभवाप्रमाणे ईव्हीएम मशीन माध्यमातून आलेली सरकारं जी आहेत ती सरकारं माणसाचं नैतिक मत काय आहे हे नाकारणारी सरकार आहेत. खरं म्हणजे माणसाचा आज सगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवता येतो व्हॉट्सअपला, फेसबुकला. आज गुप्त मतदान पद्धतीची पण गरज राहिलेली नाही आता, कारण कोण कोणाला घाबरत नाही. आता निडर आणि संविधानिक जे अधिकार आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सगळ्यांना कळायला लागलेत. गुप्त मतदान पद्धतीच्या नावाखाली ईव्हीएम मशीनने मतदान करणं आणि लोकांचं खरं मत नाकारणं हा जो प्रकार निवडणुकीत होत चाललाय, त्यामुळे निर्ढावलेल्या चोरांप्रमाणे राजकीय नेते हे लोकशाहीत काम करत आहेत आणि हे टाळायचं असेल तर आपल्याला मोकळ्या पद्धतीनं आता मतदान घेतलं पाहिजे. गुप्त मतदानाची अजिबात गरज नाही, त्यामध्ये काही लोकांचे खून पडले तरी ते वाईट नाही. याचं कारण आहे आज नोटबंदीमध्ये अनेक लोक चक्कर येऊन पडले, त्यांना अटॅक येऊन मेले लोक आणि आपल्याला माहित आहे कोरोनामध्ये तर अनेक लोक, अनेक प्रेत, शववाहिनी गंगा हे कविता आपल्या उत्तर भारतात गाजली अशी अनेक लोक मेली. त्याच्याविषयी कोणाला म्हणजे काय म्हणतात त्याला प्रामाणिकपणा किंवा दुःख किंवा करुणा नाहीये. जर ती माणसं डोळ्यासमोर मरून करुणा नसेल तर गुप्त मतदान पद्धती बंद करून थेट मतदान पद्धती घेतली तर त्यामध्ये जी काही हिंसा होईल ते हिंसा रोखण्यासाठी आपलं पोलीस दल, आपली मिलिटरी समर्थ आहे. पण गुप्त मतदानाच्या नावावर ज्या चोऱ्या लोकशाहीच्या होत आहेत ते लोकशाहीचं रूपांतर हुकमशाहीत होत आहे, ते थांबवणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जसं विधानसभेत आवाजी मतदारांनी आपला हात उंच करून मतदान होतं, तशा प्रकारचं मतदान आता या देशातली जनता करायला तयार झाली आहे आणि जनतेला असं चोरांचं, उद्योगपतींचं, भांडवलदारांना मोठं करणारं सरकार नको आहे. सर्वसामान्य माणसाला रोजगार, शिक्षण, आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय देणारं सरकार हवं आहे, सामाजिक न्याय देणारी लोकशाही हवी आहे. आणि टिकवायची असेल तर आपल्या खुल्या पद्धतीनं किंबहुना पूर्वीचं कागदावरचं जे मतदान आहे, बॅलेट पेपरचं मतदान आहे, ते झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण या ईव्हीएम मशीनमुळे या निवडून आलेल्या लोकांना मालक बनवण्याचं काम आपला निवडणूक आयोग करतोय. सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल डोळ्यांना दिसणाऱ्या, तर्काला न पटणाऱ्या, तर्काला म्हणजे सामान्य माणसाच्या तर्काला पटणारा जो निर्णय डोळ्यांना दिसतोय त्या निर्णयाच्या विरुद्ध जर अयोध्या सरकार निकाल असेल, आरक्षणाचे काही निकाल असतील आणि आता शिवसेना पक्षाचं चिन्ह काढून घेण्याचा जो प्रकार घडतोय त्यामध्ये सर्वसामान्य बुद्धीच्या माणसाला अक्षरशः अटॅक येण्याची वेळ आली आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोक सुखाने जगू इच्छितात, ते बंड करू इच्छित नाहीत, त्यांना हिंसा करायची नाही, त्याच्यामुळे लोक शांत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की लोकांच्या मनात काय विचार नाहीत. लोकांच्या मनात खूप काय बोलायचं आहे, लोक बोलणार आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो आणि जय भीम करतो, सत्य असेल ते सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्यावर कोणाला, म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाला ईडी लावण्याचा प्रश्नच नाही किंवा माझ्यासारख्या माणसाला, ज्या जो माणूस अत्यंत गरीब आहे त्याला ईडी लावण्याची भीती नाही आहे. परंतु अशी भीती जरी आली तरी आपण रोखठोकपणे या परिवर्तनात सामील झालं पाहिजे आणि
ही सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात आणि देशात झालं पाहिजे, कारण हे लोकप्रतिनिधी जर देशाला देशाचे स्वतःला मालक समजत असतील तर त्यांना आपण दाखवून देऊ तुम्ही देशाचे मालक नाहीत तर केवळ प्रतिनिधी आहेत. आणि प्रतिनिधींनाच मालकी अधिकार, एखाद्या संघटनेचा असेल किंवा घराचा असेल किंवा प्रॉपर्टीचा असेल, कोणी देऊ पाहत असेल तर आपले निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालय असेल यांची विवेकबुद्धी धोक्यात आलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीचे निर्णय हे लोक देऊ लागलेले आहेत. यांना वेळीच थांबवणं हे सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे, सर्वसामान्य भारतीयांचं काम आहे, असं मी माझं मत व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.